पनवेलला मोठं करण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करू, असे आवाहन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आयोजित खेळाडूंच्या सत्कार कार्यक्रमावेळी केले. हार्मोनी स्पोर्ट्स क्लब आणि रायगड बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने टर्फ क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यांवेळी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर सुयश प्राप्त केलेल्या खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला असून त्यांनी खेळाडूंना सन्मानित केले. पनवेल शहरातील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आयोजित केलेला हा सोहळा माजी सभागृह नेते परेश ठाकूर, निसार सय्यद आणि दीपक सारितच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता. यावेळी आंतरराष्ट्रीय टायकोंडो स्पर्धेत सुयश कामगिरी करणारे ओमवार भगत, पुनीत पाटील, ॲथलेटिक्समध्ये साहिल पाटील, कराटे स्पर्धेत विनायक कुमार, राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत स्टॅनली, स्केटिंग अंगद शेट्टी, रेसलिंग स्पर्धेत शौर्य कोलेकर यांना या कार्यक्रमावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अली सिद्दकी, खजिनदार फरहान मुलजी, सहसचिव सईद सय्यद, अय्याज मस्ती, रुपेश नागवेकर, निसार सय्यद, निखिल सोनी, निशांत सावंत, आदित्य देशमुख, विजय शिंदे, संतोष विखारे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आपल्यामुळे या इथं हा स्पोर्ट्स हा आपल्याचा वाढतो आहे. क्रिकेट एक चांगल्या पातळीला आपला संघाचा पोहोचत आहे. आपल्या सर्वांना माहिती असेलच की पनवेल महानगरपालिका आता स्वतःच इथे क्रिकेटच ग्राउंड हे आता तयार करत आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये दिलीप वेलणकरजी या इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं प्रशिक्षण केंद्र हे चालवणार आहेत. या इथे फक्त म्हणजे इथे कोणत्याही चार्जेसच्या शिवाय या इथं प्रशिक्षण हे दिलं जाणार आणि ते आंतरराष्ट्रीय दर्जाचंच असावं याच्यासाठी महानगरपालिकेने सुद्धा अशा प्रकारे काम करायचं आहे. आणि आपल्या सर्वांवरती सुद्धा त्या प्रकारची जबाबदारी असणार आहे. आपली मुलं आज या इतक्या चांगल्या प्रकारे खेळत आहेत त्यांना आणखी आणि आणखी चांगल्या प्रकारची संधी निर्माण करणं हे खरोखरच समजा हे आपल्या सर्वांचं काम आहे. आपण सर्वजण आता चांगल्या प्रकारे करतच आहात, पुढील काळ सुद्धा आपण करूया आणि या इथे जाणता पनवेलचं नाव हे मोठं होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. एवढंच त्यांनी सांगेन आपल्या सर्वांना पुढे शुभेच्छा येतो. धन्यवाद.